तर महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडनं सातत्यानं होतोय, त्यामुळे राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच श्वेतपत्रिका काढली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. गेल्या काही महिन्यात 3 अत्यंत मोठे प्रकल्प राज्यातनं गुजरातला गेले आणि यावरनं सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलंय. वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेमध्ये नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDC फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDC आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत. गेले 15 दिवस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणतो तसा मेगा खोटं बोलण्याचा एक इव्हेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याच्या संदर्भामध्ये काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी देखील शासनाची भूमिका ही उद्योगाच्या बाबतीतली काय आहे ही काल स्वतः त्यांनी स्पष्ट केलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.